हॅलो फ्रेंड, नमस्ते. मी आहे तृप्ती आणि तुमचं आपल्या चॅनलवरती मनापासून स्वागत करते. आज आपल्याला खूप टेस्टी टेस्टी अशी राजम्याची भाजी बनवायची आहे. तर मी इथे रात्रभर राजम्याला पाण्यात भिजत ठेवला होता. 2 ते 3 वेळा त्याला धुवून घेतला आणि आता इथे स्वच्छ करून घेतलेला आहे. आता आपल्याला एका कुकरमध्ये 1 ते 1.5 ग्लास पाणी घ्यायचं, त्याच्यात राजमा टाकून द्यायचा आणि थोडंसं चवीनुसार मीठ टाकायचं, कारण की राजम्यामध्ये ते मीठ व्यवस्थित ऑब्झर्व व्हायला पाहिजे. आणि असं मिक्स करून घ्यायचं. त्याला कुकरचं झाकण बंद करायचं आणि गॅसवरती आपल्याला 5 ते 6 शिट्या करून घ्यायच्या आहेत. 6 शिट्या केल्या, 7 शिट्या केल्या तरी चालेल, कारण की राजमाला अगदी सॉफ्ट शिजवायचं आहे आपल्याला. आता येते मी 6 शिट्या करून घेतलेल्या आहेत. गॅसची फ्लेम मिडियम ठेवली होती, हाय फ्लेमवरती शिटी केली नाही आहे, मिडियम फ्लेमवरती 6 शिट्या करून घेतल्या. आणि बघा तुम्ही, राजमा आपला अगदी सॉफ्ट झालेला आहे. आपल्याला अशा प्रकारे सॉफ्ट करायचा आहे राजमा. आता गॅसवरती कढई ठेवायची. कांदा कापून घेतलेला आहे, लसूण, येथे मी 2 कांदे कापून घेतलेले आहेत, 2 टोमॅटो कापून घेतलेले आहेत, 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या कापून घेतलेल्या आहेत, येथे थोडंसं खोबरं किसून घेतलं आहे, तीळ घेतली थोडीशी, थोडंसं पनीर घेतलं आहे आणि कोथिंबीर घेतली. गॅसवरती कढई तापवायला ठेवली, त्याच्यात तेल टाकलेलं आहे, तेल तापत आहे. आता त्याच्यात आपण चिमूटभर मोहरी टाकायची, 1/2 चमचा जिरं टाकायचं आहे. मोहरी प्रत्येक फोडणीमध्ये टाकायचीच. 1/2 चमचा जिरं टाकलं गेलं आहे. जिरं आणि मोहरी तळतळल्यावरती त्याच्यामध्ये कापून घेतलेला लसूण टाकायचा. लसूण पण थोडासा लालसर रंगाचा होऊ द्यायचा. गॅसची फ्लेम मिडियम किंवा कमी करायची, कारण की तेलचा धूर निघतो, त्याच्यामुळे तेलातले विटॅमिन्स कमी होतात, त्याच्यामुळे जास्त धूर उठू द्यायचा नाही तेलाचा. लसूण लालसर झाल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये कांदा टाकून द्यायचा आहे. कांद्याला पण आपल्याला मस्त गोल्डन कलरचा करायचा आहे. आता येते व्यवस्थित आपल्याला सर्व मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे. येते 2 ते 3 मिनटं आपल्याला कांद्याला मस्त गोल्डन ब्राऊन कलरचा होऊ द्यायचा आहे. आपली भाजी एकदम मस्त टेस्टी आणि स्वादिष्ट होण्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा, थोडंसं पण स्किप करू नका. बघा, आता इथे कांदा सोनेरी रंगाचा होतोय आणि त्याच्यामध्ये आता आपल्याला टाकायचं आहे तीळ टाकायचे आहे. तीळ पण खूप पौष्टिक असते, त्याच्यामुळे थोडाफार तीळचा यूज करायचाच भाजीमध्ये. आणि किसून घेतलेलं खोबरं पण आपल्याला कांद्यावरती टाकून द्यायचं आहे. आता याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं, कारण की खोबरं पण मस्त सोनेरी रंगाचं होऊन जातं आणि तीळ पण मस्त खमंग अशी भाजली जाते. लक्षात राहू द्यायचं खोबरं, आणि जेव्हा तीळ टाकतो तेव्हा गॅसची फ्लेम कमी राहू द्यायची, नाहीतर ते पूर्ण करपून जाईल. आता मस्त खमंग असं हे मिश्रण झालेलं आहे. त्याच्यामध्ये आता आपल्याला टाकून द्यायचं आहे टोमॅटो. हे बघा, असं थोडंसं सोनेरी रंगाचं थोडंसं दिसायला लागलं की त्याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे चिमूटभर हिंग, कारण की राजमा पचायला जड असतो, त्याच्यामुळे आपल्याला राजम्याची भाजी करताना चिमूटभर हिंग टाकायचाच, कारण की तो पचायला हलका जातो. मग आता हिंग मस्त फोडणीमध्ये आपण परतवून घेतलेला आहे, त्याच्यात आता टोमॅटो टाकून देऊ. येथे मी 2 टोमॅटो मस्त बारीक कापून घेतलेले आहेत. आता टोमॅटो व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे कांदा लसूणमध्ये. आपण जेव्हा सुरुवातीला जिरं लसूण मोहरी टाकलेली असतो ना, तेव्हा पण आपण हिंग टाकला तरी चालतो, परंतु तेव्हा हिंग जळण्याची भीती असते, त्याच्यामुळे आपण टोमॅटो टाकायच्या 1 मिनटाआधी हिंग टाकून परतवून घ्यायचं. आता आपण कोरडे मसाले काढून घेऊ. येथे 1/2 चमचा मी खूपच तिखट असा गरम मसाला घेतलेला आहे. 1 चमचा धना पावडर घेतली आहे. थोडीशी हळद घ्यायची. 1 चमचा काश्मीरी मिरची पावडर रंग येण्यासाठी टाकायची. हे सर्व मिश्रण एकत्र करून घ्यायचं, मिक्स करून घ्यायचं वाटीमध्ये खालीच. आणि आता मस्त टोमॅटो व्यवस्थित फोडणीमध्ये मऊ झाल्यानंतर आपल्याला हे सर्व चटणी पावडर मसाला टाकायचा आहे. मिडियम आचेवरती हे सर्व मस्त मऊ होऊ द्यायचं. आता याच्यामध्ये आपण धना पावडर मसाला ते सर्व मिश्रण एकत्र करून टाकून द्यायचं आहे. आणि त्याला पण मिडियम आचेवरती किंवा कमी आचेवरतीच मस्त खमंग असं परतवायचं आहे. हे बघा,
1 ते 2 मिनिटानंतर खूपच छान वास येतो. आणि आता याच्यात वास मस्त खमंग वास आल्यानंतर त्याच्यात टाकायचा आहे आपल्याला लजीज मसाला, किंवा आपण आपल्या घरी जो पनीर मसाला असला किंवा दीपक मसाला असला, कोणता पण मसाला असला, किंवा मग राजमा मसाला मिळतो तो पण टाकला तरी चालेल. मी इथे लजीज मसाल्याचा यूज केलेला आहे. 1/2 चमचा मी लजीज मसाला टाकला आणि थोडासा 1 मिनटं मी त्याला परतवून घेतलं आणि त्याच्यानंतर त्याच्यात टाकून द्यायचं आहे आपल्याला राजमा. आता मस्तपैकी मसाल्यांमध्ये राजमाला मिक्स करून घेऊया. हे पहा, आणि आपल्याला जेवढं प्रमाणात पातळ घट्ट भाजी हवी असेल आपल्या अंदाजानुसार आपण पाणी टाकायचं त्याच्यामध्ये. हे बघा, आता भाजी मिक्स करून घ्यायची आपण व्यवस्थित. त्याच्यात टाकायचं आहे आता आपल्याला कापून घेतलेले पनीरचे तुकडे. हे ऑप्शनल आहे, जर आपल्याला पनीर टाकायचं असेल तर टाकायचं, नाहीतर नाही टाकायचं. माझ्याकडे अवेलेबल होतं म्हणून मी टाकलं. आता वरून आपण मस्त स्वच्छ धुवून घेतलेली बारीक कापून घेतलेली कोथिंबीर टाकायची. हे सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. मिक्स करून घ्यायचं आहे बघा, आणि त्याला मिडियमाच्यावरती मस्त उकड येऊ द्यायचा भाजीला. हे पहा, मी थोडंसं पाणी टाकलेलं आहे नंतर अजून भाजीमध्ये. आता सर्व मिश्रण व्यवस्थित 5 ते 7 मिनटं कमी याच्यावरती उकडू द्यायचं आहे भाजीला मस्त. तोपर्यंत भाजी अगदी व्यवस्थित एकजीव शिजलेली पाहिजे, कारण की सगळ्या मिश्रणाचा फ्लेवर त्याच्यात उतरलेला पाहिजे. आता भाजी 5 ते 7 मिनटं मस्त कमी याच्यावरती शिजते, बघू शकता. तोपर्यंत आता आपण इकडे त्याच्यासोबत चपाती करायची असेल चपाती करून घ्यायची, नाहीतर भातासोबत खायची असेल तर भातासोबत खाऊ शकतो आपण ही भाजी. आता मी इथे साईडला भात लावते. बघा, भाजीला पूर्णपणे असा उकडा आलेला आहे. तर अशा प्रकारे साध्या सोप्या पद्धतीने मी तुमच्यासाठी मस्त रेसिपी घेऊन आलेली आहे. हे बघा, मस्त आता आपली भाजीला पूर्णपणे उकड आलेला आहे आणि आता भाजी खाण्यासाठी रेडी आहे. बघूया, अशा प्रकारे आपण इन्स्टंट राजमा भात राजमा चावल असा तयार करू शकतो. साध्या सोप्या पद्धतीने कोणताही मसाला न वाटता, नुसतं टोमॅटो आणि कांदे सर्व साहित्य आपण मस्तपैकी भाजी तयार केलेली आहे. अशी आपण कमीत कमी वेळात मस्त टेस्टी टेस्टी अशी राजम्याची भाजी आपण अशा प्रकारे बनवू शकतो. खा प्या, स्वस्त रहा. बाय, टेक केअर.